नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये कमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप गोधणे यांच्या माध्यमातून तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न चालू असून कमल फाउंडेशनच्या माध्यमातून तृतीय पंथीयांना अन्न वस्त्र पाणी आणि निवारा सहित राशन कार्ड आधार कार्ड बँकेचे कार्ड तसेच तृतीय पंथांची स्वतंत्र स्मशानभूमी व केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेचा लाभ मिळाला असून एका तृतीय पंथीयाने पोलीस भरतीसाठीही अर्ज केला होता त्यासाठी देखील कमल फाउंडेशनच्या अध्यक्षांनी पाठपुरावा केलाय अशी प्रतिक्रिया देताना कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदीप गोधणे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली नमस्कार मी अमरदीप गोधणे कमल फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक मी गेले 10 वर्षापासून तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे सरकारसोबत केंद्र सरकार असो अथवा महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत मी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज म्हणजे ह्या 8-10 वर्षामध्ये त्यांना सर्वात अन्न वस्त्र निवारा ह्या तर गोष्टी मिळायला पाहिजेत पण त्यासोबतही त्यांना आधार कार्ड असो इलेक्शन कार्ड असो त्यानंतर बँकेचे पासबुक असो राशन कार्ड असो या व याच्या व्यतिरिक्त आपले सरकार मधील सेतू सुविधा मी त्यांना मिळून दिलेली आहे त्यानंतर त्यांचा जो सर्वात अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की स्मशानभूमी आणि किन्नरभोळ मिळण्यासाठी बी त्यांना मी मिळून दिलेलं आहे आणि यानंतरही त्यांना जे काय आता जी पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातली पहिली जी ट्रान्सजेंडर आहे हनुमते नावाचा त्यालासुद्धा कागदपत्राची पूर्तता होती ते सुद्धा आम्ही मिळून दिले आणि नॅशनल पोर्टल कार्ड जे की केंद्र सरकारचं आहे त्या ते बी आम्ही या आपल्या नांदेडच्या तृतीयपंथीयांना मिळून दिलेलं आहे आणि यापुढेही मी तृतीयपंथीयांच्यासाठी सतत काम पाठपुरावा करून करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र